नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा बळी राजा या चॅनलवरती आपण 6 दिवसापूर्वी एक पोल घेतला होता की उन्हाळ कांदा नेमका किती शिल्लक, यासाठी आपण काही पर्याय दिले होते आणि शेतकरी मित्रांना त्या पर्यायावर मत देण्यास सांगितले होते। तर आपल्याकडे पर्याय असे दिले होते की माझ्याकडे 200 क्विंटलपेक्षा जास्त उन्हाळ कांदा शिल्लक आहे, त्यानंतरचा पर्याय होता 100 ते 200 क्विंटल दरम्यान उन्हाळ कांदा माझ्याकडे शिल्लक आहे, त्यानंतरचा पर्याय होता माझ्याकडे 50 ते 100 क्विंटल दरम्यान उन्हाळ कांदा शिल्लक आहे, त्यानंतरचा पर्याय होता माझ्याकडे 50 क्विंटलपेक्षा कमी उन्हाळ कांदा शिल्लक आहे आणि माझ्याकडील कांदा संपला असा एक पर्याय होता। तर त्यावर 7400 शेतकऱ्यांनी मतदान हे केलेलं आहे। तर त्याचा नेमका निकाल काय आहे मी आपणास या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगत आहे। पहिला जो पर्याय आहे की माझ्याकडे 200 क्विंटलपेक्षा जास्त उन्हाळ कांदा आहे, त्यामध्ये 7400 शेतकऱ्यांपैकी 962 शेतकऱ्यांनी हा पर्याय सांगितलेला आहे की त्यांच्याकडे 200 क्विंटलपेक्षा जास्त कांदा आहे। त्यानंतरचा पर्याय होता 100 ते 200 क्विंटल दरम्यान त्यांच्याकडे ज्या शेतकऱ्याकडे कांदे आहेत त्या शेतकरी 444 शेतकऱ्यांनी त्यावर मतदान केलेलं आहे। त्यानंतरचा पर्याय होता 50 ते 100 क्विंटल दरम्यान उन्हाळ कांदा आमच्याकडे शिल्लक आहे, त्यावर 814 शेतकऱ्यांनी मतदान केलेलं आहे। 50 ते 100 क्विंटल कांदा त्यांच्याकडे शिल्लक आहे। 50 क्विंटलपेक्षा कमी कांदा शिल्लक असणारे शेतकरी 1998 शेतकरी आहेत। तर कांदा उन्हाळ कांदा संपला असं सांगणारे 3108 शेतकरी 7400 शेतकऱ्यांपैकी आहेत। तर मित्रांनो, या पोलवरून असा एक अंदाज येतो की 50 क्विंटलपेक्षा कमी कांदा असणारे शेतकरी जास्त आहेत, 1998 आहेत आणि कांदा संपलेले 3108 शेतकऱ्यांनी मतदान केले। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।